नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनलायझर शरद पवारांनी काही दिवसापूर्वी मुंबईतल्या वाशीमध्ये एक भाषण केलं ज्या भाषणावर आपण चर्चा सुद्धा केली अनेकांनी मला शरद पवार तुम्हाला सलतात खलतात वाईट वाटतात असं सुद्धा त्यावरती सांगितलं हरकत नाही प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो जातीय हिंसाचार पसरू शकतो असं पवार म्हणाले आणि जातीय विद्वेषाच्या सोबतच धार्मिक विद्वेष सुद्धा महाराष्ट्रामध्ये पसरावा अशा घटना सुरू होऊन जातात एक नवे म्हणजे एखादी घडली तर आपण त्याला योगायोग म्हणू शकतो कावळा बसायला फांदी तुटायला कावळ्याच्या बसण्यानं फांदी तुटते हे कावळा बसायला फांदी तुटायला नाहीये फांदी तोडत तोडत आणली का आणि त्यावर मुद्दाम कावळा बसवला का असा प्रश्न जेव्हा आपल्या मनात पडतो ना तशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे की काय असं मला वाटू लागतं पवारांचं विधान जे आपण ऐकलंय मणिपूर होऊ शकतो ते मला परत परत ऐकवायचं नाही आहे पण मणिपूर होऊ शकतो या विधानानंतर जे जे काही घडलंय ते ते आपण नीट समजून घेणं आवश्यक घटना पहिली घटना पहिली अशी होती की युसुफ चौगुले नावाचा एक व्यक्ती जो नगरमधला आहे आणि हा युसुफ चौगुले एका हत्याकांडातला आरोपी ठरतो लव जिहाद मधल्या एका मुलीची निर्घृण हत्या होते आता हा युसुफ चौगुले हिंदू मुलीची हत्या करतो आणि त्याच्याविषयीच्या चर्चा सुरू होतात बघा म्हणजे मी तुम्हाला जे सांगणार आहे ते जरा शांतपणे ऐका अगदी शांतपणे म्हणजे मला लगेच प्रश्न विचारायचा नाही कुलकर्णी तुम्ही या घटना सांगत आहात मग या घटना घडतात त्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले का असा प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिक आहे ज्यांच्या ज्यांच्या मनात येतोय त्या प्रत्येकाच्यासाठी मी पहिल्यांदा ओ म्हणतो अपयशी ठरले चला चला संपलं पुढे सरकू आता हा युसुफ चौगुले एका हिंदू मुलीचा खून करतो मारतो लवजिहादची घटना घडवतो आणि याच्या चर्चा घडताना गृह मंत्रालयाला टार्गेट केलं जातं म्हणजे काहीही करायचं आणि देवेंद्र फडणवीस बदनाम करायचे यासाठीच काही घटना घडवून आणल्या जातात का हा प्रश्न माझ्यासमोर पडतो बरं हा युसुफ चौगुले कोणाचा कार्य करताय बघायचंय मग फोटो फोटो खेळावं लागेल प्रभाकर सूर्यवंशी त्या दिवशी फोटो फोटो खेळले व्हिडिओवर मलाही आता फोटो फोटो खेळावा लागेल युसुफ चौगुले कोणाचा कार्यकर्ता असतो हे पहिल्या फोटोत बघा तुम्हाला तो जयंत पाटलांच्या सोबत दिसेल दिसला नीट बघा युसुफ चौगुले जयंत पाटील आहेत दुसरा फोटो दाखवतो तो, तो शरद पवारांच्या सोबत दिसेल आता हाच युसुफ चौगुले आहे का हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारून घ्या मला जे सोशल मीडियावर कळलंय त्यावरून हा युसुफ चौगुले आहे आणि तो पवारांच्या जयंत पाटलांच्या सोबत दिसतोय नसेल तर त्यांनी क्लिअर करावा माझं काय म्हणणं नाही मी पण सांगायला तयार आहे एका हत्याकांडातला लवजिहादच्या हत्याकांडातला आरोपी पवारांच्या पक्षाचा कार्यकर्ता असतो तो एका हिंदू मुलीच्या हत्येला कारणीभूत ठरतो यात आणि आरोप देवेंद्र फडणवीसांवरती होते काहीही करा देवेंद्र फडणवीसांना बदनाम करा ही मोहीम चालू आहे आणि दुसरं त्यासाठी हिंदू मुली टार्गेट करा देवेंद्र फडणवीस हिंदू हितविरोधी आहेत हे वातावरण तयार करणे ते गृहमंत्री म्हणून अपयशी आहेत हे वातावरण म्हणून तयार करणे यासाठी हे सगळं षडयंत्र चाललंय का मग बघा काय होईल यातून मणिपूर मणिपुरात काय घडत आहे एका जमाती एका धर्माची जमात आणि दुसऱ्या धर्माची एक जमात या दोघांच्या मध्ये वितुष्ट आणि वाद लावणं चालू आहे आता असंच घडतंय का इथे एका धर्माची जमात आणि दोन दोन जाती टार्गेट दोन दोन जाती कारण मेलेला कोणीही ब्राह्मण नाही गृहमंत्री ब्राह्मण आहे दोन दोन जाती टार्गेट करून यात वाद लावून देण्याचा प्रयत्न आहे का किती खतरनाक खेळ असेल हा हा असेल तर किती खतरनाक वाद कसा लागणार आहे हे लक्षात घ्या म्हणून हे दोन्ही फोटो बघून आरोपी समजून घेणं आवश्यक आहे एकाच घटनेवर मी थांबत नाही जरा पुढे जाऊया दुसरा घटना आहे उरणमधली या उरणमध्ये एक व्यक्ती आहे दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकातला बेंगलोरमध्ये जाऊन लपलेला बेंगलोरमध्ये याला वाचवणारं कोण तर बेंगलोर मधले काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या घरून याला उचललं म्हणे बेंगलोर ही काँग्रेस शासित राज्य तिथे याला आश्रय दिला गेला बरं ते जाऊ दे कोणतं राज्य आश्रय देतं की नसतं देत काय करतं हा भाग वेगळा या दाऊदनं काय केलं हे समजून घेणं आवश्यक आहे या दाऊदने एका शिंदे नावाच्या मुलीचा निर्घृणपणे खून केला एकतर्फी प्रेमातून एकतर्फी प्रेमातून निर्घृणपणे खून केला हे किती वाईट आहे आणि यात जे घडलं त्यालाही पुन्हा जबाबदार कोणाला धरलं जाईल आणि काय केलं जाईल याचा विचार करा बरं हाच जो दाऊद शेख आहे ना तो दाऊद शेख ऑस्को कायद्याअंतर्गत दोन हजार एकोणीस साली त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी अशा स्वरूपाच्या हत्या करणे आणि त्यानंतर पळून जाऊन कर्नाटकात लपणे तिथून महाराष्ट्र पोलिसांनी उचलून आणणे हा प्रकार किती भयंकर आहे आहे तिसरी घटना धारावीतली धारावीमध्ये संबंधित असलेल्या स्वयंसेवकाला अत्यंत निर्घृणपणे मारलं जात त्याचा हात तोडला जातो हात तोडल्यावर त्याच्या शरीरावर वार केले जातात मला तर खर तर त्या बिचाराविषयी भावना व्यक्त करतानाही अस्वस्थ होत आहे आणि हे करणारे पुन्हा शांती दूत असतात पुन्हा शांती दूत असतात आता या सगळ्यांचा संबंध कोणाशी येतो तुम्ही ठरवा मग पवार जे म्हणाले होते की महाराष्ट्राचा मणिपूर होईल आणि मी तेव्हा प्रश्न उपस्थित केला होता पवार साहेब धमकी देत आहेत की आणखी काय करतायत त्या सगळ्या प्रकाराला काय म्हणायचं फोटो फोटो खेळायचंय तर मी दाऊदच्या विषयातही आपण बोलू शकतो तोही तिथेच सापडला कर्नाटकात आता जरा थोडं पुढे जाऊ वार करणं कसं असतं तुमच्या लक्षात येईल थोडं पुढे जाऊ अनिल देशमुख सातत्यानं देवेंद्र फडणवीसांच्या वरती वार करत आले सातत्यानं आणि त्यांनी समित कदम नावाच्या माणसाचा पुढे केला समित कदमला आणि समित कदम नावाचा, नावाचा व्यक्ती मला फडणवीसांचा निरोप द्यायला आला होता मी काळा की गोरा ओळखत नव्हतो बघत नव्हतो काही नव्हतो असं त्यांनी सांगितलं आता हा समित कदम कोणत्या ठाकरेंसोबत दिसतोय बघताय हा समित कदम शरद पवारांच्या सोबत कसा दिसतोय हे बघताय मुळात समित कदम ही व्यक्ती वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या सोबत दिसते कारण ती त्यांना ओळखत असते आणि विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या राज्याच्या एका संघटनेचा अध्यक्ष ज्याला अनिल देशमुख ओळखत नाहीत असं शक्य तरी आहे का बरं जो तुमच्या आकाला भेटून जातो त्याला तुम्ही ओळखत नाही हे शक्य तरी आहे का अनिल देशमुखांना कदमांच्या कदमांनी देवेंद्र फडणवीसांच्या वरती वार करायचा आहे आणि सिद्ध काय करायचं आहे हे सगळ्याला ठाऊक आहे त्यामुळं महाराष्ट्रात होणाऱ्या अवघड घटनांची ही मालिका कुठपर्यंत जाते आहे कोणाकोणाला यात ओढणार आहे याचा साधारणत अंदाज तुम्हाला यावा म्हणूनच हा विषय आपल्या समोर मांडतोय कदम कदम पर जिहादी नरेटिव्ह आपल्याला दिसतोच नमस्कार